नाही असं आहे की आम्हाला 41A ची नोटीस काल दुपारी 3 वाजता मिळाली आणि 24 तासचा सुद्धा वेळ नव्हता, परंतु किरीट सोमय्यांचा ऑलरेडी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते गुरुवारीपासूनच दिल्लीला आहेत आणि म्हणून आम्ही आज सिनियर PI ना भेटून त्यांना एक पत्र दिलं आहे आणि पत्रामध्ये असं विनंती केलं आहे की किरीट सोमय्यांचं पूर्वनियोजित कार्यक्रम आहे ते दिल्लीला आहेत, आज ते चौकशीसाठी 11 वाजता हजर राहू शकत नाही, म्हणून 13 एप्रिलनंतर कुठलाही तारीख द्या, चौकशीसाठी आम्ही हजर राहू, चौकशीमध्ये पूर्ण सहयोग करू आणि जे काही प्रश्न तेव्हा चौकशीमध्ये विचारायचं असेल त्याचं आम्ही उत्तर देऊ. नाही, FIR ची कॉपी ऑफिशियली आज मिळाली आम्हाला. आता वाचल्यानंतर जे काही लिगल स्टेप्स घ्यायची आहे, जे काही करायचं आहे ते लिगल टीम ठरवेल. नील सोमय्या पण एक लोकप्रतिनिधी आहेत, नगरसेवक आहेत आणि मी जसं सांगितलं की काल दुपारी 3 वाजता त्यांना आम्हाला नोटीस मिळाली आहे, म्हणून त्यांचाही पूर्वनियोजित कार्यक्रम होता आणि म्हणून दोघंही 13 एप्रिलनंतर हजर राहतील.